भाजपानं राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काही लढती स्पष्ट झाल्यात. पाहूया कशा असतील या लढती. पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यामध्ये लढत रंगणार आहे उत्तर पूर्व मुंबईमधून. तर या पुढची महत्वाची लढत असेल ती नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसनं नाना पटोले यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे याही लढतीकडे लक्ष असणार आहे. हिना गावित विरुद्ध केटी पडवी असणार आहेत नंदुरबारमधून. तर धुळ्यामध्ये भामरे जे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आहेत डॉक्टर सुभाष भामरे आणि त्यांच्या विरुद्ध कुणाल पाटील ही अशी लढत रंगणार आहे. काँग्रेस उमेदवार आहेत कुणाल पाटील. तर चारुलता टोकस आणि रामदास तडस यांना यांच्यामध्ये बिग फाईट असणार आहेत वर्ध्यामधून. नागपूरमधून नामदेव उसंडी आणि अशोक नेते यांच्यातली ही लढत महत्वाची असणार आहे. तर सुजय विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप याही लढतीकडे महत्वाचं म्हणजे लक्ष असणार आहे. दक्षिण नगरमधून या दोघांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. सुजय विखे यांनी अलीकडेच काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे.